या घरगुती आयुर्वेदिक मॅजिक तेलाचा वापर करा व केसांच्या सर्व समस्यांचा अंत करून केस सुंदर लांबसडक व कळेभोर बनवा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये केसांच्या काही समस्या असतील तर त्यावर खूपच सुंदर घरगुती रामबाण उपाय आपण बघणार आहोत। आज मी आपल्याला एक तेल तयार करून दाखवणार आहे आणि हे तेल आपल्या केसांकरता जादूप्रमाणे काम करणार आहे। जसे तुमचे केस गळणे, तुटणे, केस सकाळी पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे, फंगल इन्फेक्शन होणे व केस निस्तेज होणे यासारख्या समस्या असतील तर यासारख्या समस्या अगदी सहजतेने निघून जातील व केसांना मुळापासून मजबूती मिळून केस लांब सडक सुंदर आणि चमकदार होण्यास नक्कीच मदत होणार आहे। आणि या जादुई तेलाचा वापर आपण लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो आणि सर्वांनाच यापासून फायदा देखील होणार आहे। तर यासाठी प्रथम आपण कढीपत्ता घेणार आहोत। कढीपत्ता प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कपड्यावर वाळून घ्यायचा आहे। म्हणजे याप्रमाणे हा छान वाळून घेतला किंवा उन्हात छान कोरडा करून याची पावडर जरी तयार करून ठेवली तरी देखील चालेल। आणि एका पात्रामध्ये राईचे तेल घ्यायचे आहे। अर्धी वाटी भरून राईचे तेल, राईचे तेल म्हणजेच सरसोचे तेल, यालाच आपण मोहरीचे तेल म्हणून देखील ओळखतो। राईच्या तेलामुळे केसांना मुळापासून मजबूती मिळते व मुळापासून केस काळेभोर होण्यास सुरुवात होते, कारण यामध्ये कॅल्शियम व प्रोटीन भरपूर प्रमाणात असते। आणि अर्धी वाटी भरून खोबरेल तेल घ्यायचे आहे, कोकोनट ऑइल, आणि इथे मी कलोंजीच्या बिया घेतल्या आहे। कलोंजीच्या बिया या आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात अगदी सहजतेने मिळून जातात। हे काळे तीळ नाही तर कलोंजीच्या बिया आहेत, यालाच आपण ब्लॅक क्युमिन सीड्स देखील म्हणतो। यामुळे केसांचा जो रंग आहे तो तर टिकून राहतोच, परंतु केस मजबूत होतात, दाट होतात व केस गळती पूर्णपणे बंद होते। आणि अर्धी वाटी भरून मेथी दाणे, मेथी दाणे देखील आपल्या केसांकरता तितकेच उपयुक्त आहे, कारण मेथी दाण्यांमध्ये देखील प्रोटीन, फायबर, आयरन, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या केसांच्या लेंथसाठी खूप उपयुक्त ठरतात। तसेच केसांचा जो रंग आहे तो टिकून ठेवण्यासाठी देखील मेथी दाणे खूप महत्वपूर्ण आहे। तर अर्धी वाटी भरून मेथी दाणे, तर अर्धी वाटी मेथी दाणे व अर्धी वाटी कलोंजी हे दोन्हीही आपण बारीक मिक्सरमध्ये, अर्धी वाटी भरून मेथी दाणे व अर्धी वाटी भरून कलोंजी हे दोन्हीही एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। आणि प्रथम मंद आचेवर जो आपण कढीपत्ता घेतला आहे तो टाकायचा आहे आणि हे मंद आचेवरच करायचे आहे। हे बघा, कढीपत्ता थोडा होत आला की यामध्ये जी आपण पावडर तयार केली आहे ती टाकून द्या। संपूर्ण पावडर टाकून द्यायची आहे आणि हे मंद आचेवरच हलवून हलवून छान तयार करून घ्यायचे आहे। हे तेल इतके सुंदर तयार होणार आहे की यामुळे केसांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी सहजतेने कधी निघून गेल्या हे देखील तुम्हाला कळणार नाही व अकाली जे केस पांढरे झालेले आहेत ते देखील मुळापासून आपले केस काळेभोर आणि सुंदर चमकदार होण्यास यामुळे मदत होणार आहे। आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच यामुळे फायदा होणार आहे। यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होत नाही, कारण हे पूर्ण नॅचरल आहे। हे बघा, आपले तेल इथे छान तयार झाले आहे। आणि हे असेच यामध्ये थंड होऊ देणार आहोत। आणि यासाठी मी लोहाचे पात्र वापरले आहे। लोहाचे पात्र जर असेल तर त्याचा वापर करावा, कारण यामुळे केसांना जास्तीत जास्त आणि पूर्णपणे फायदा होतो। नसेल तर जाडबुडाचे दुसरे पात्र घेतले तरी देखील चालेल। आणि हे तेल छान पूर्ण थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी याचा वापर करता येईल। या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी छान मसाज करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे केसांना, केसांच्या स्काल्प पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान मसाज करून घ्यायचे आहे। आणि सकाळी जे प्रोडक्ट तुम्ही वापरतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। असे जर तुम्ही केले तर आठवड्यातून फक्त दोन वेळ जरी तुम्ही असे केले तरी देखील तुमच्या केसांच्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जातील। आणि जर तुम्हाला रात्री झोपताना हे जमत नसेल तर तुम्ही सकाळी आंघोळीआधी 1 ते 1.5 तास आधी हे मिश्रण लावून घ्यायचे आहे।
या तेलाचा वापर करायचा आहे आणि नंतर जे प्रोडक्ट वापरतात त्या प्रोडक्टने केस धुवा, परंतु केस धुताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त गरम पाणी केसांवर ओतू नये, कारण यामुळे केस गळतात, तुटतात व यामुळे केसांना कमजोरी येते। आणि आपण म्हणतो आपण इतके चांगले तेल वापरत आहोत, इतके प्रोडक्ट वापरत आहोत, तरी देखील आपले केस पांढरे का होत आहेत, तरी देखील आपले केस गळत का आहेत? तर मित्रमैत्रिणींनो, याचे छोटे छोटे जे कारणे आहेत ते देखील लक्षात घ्यायला हवीत। केसांच्या ज्या समस्या आहे त्या निघून जातील। छोट्या छोट्या बाबींकडे जरी लक्ष दिले तरी देखील फायदा होतो। एकदा तयार करून घेतलेले तेल तुम्ही 3 महिने देखील वापरू शकतात। एका वेळेस जास्त जरी तेल तयार करून घेतले तरी देखील चालेल। 15 दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट लगेचच मिळेल आणि पुढे देखील तुम्ही याचा वापर करू शकतात। यामुळे आपल्याला साइड इफेक्ट होणार नाही तर फायदाच होणार आहे। आहे की नाही? अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा। व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।